या विधानमंडळाचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मी कालच हे सांगितलं होतं की सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र करत आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कशाचा केला अध्यक्ष महोदय? गुन्हा असा दाखल केला की मजूर संस्थेचे अध्यक्ष होते म्हणून. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातली कुठली मजूर संस्था काढा? कुठली? अर्धे आमदार आहेत, सगळ्या पक्षाचे आमदार आहेत, सगळ्या पक्षाचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. आपण कुठल्याही बँकेमध्ये मजूर संस्थेतनं निवडून आलेला कोण आहे बघा? तो कुठल्या तरी राजकीय पक्षाचा नेता आहे. अध्यक्ष महोदय, आमचे अनेक या सभागृहातले सर, मागच्या वेळेस आम्ही बोललो त्यावेळेस स्वतः दादांनी मंजूर केलं, अजितदादा म्हणाले होते की हो हे खरं आहे की अनेक लोक या सभागृहातले हे मजूर संस्थाचे अध्यक्ष आहेत. आणि तरी देखील अध्यक्ष महोदय, सुडाच्या भावनेनं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याकरता अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलाय. ठीक आहे, आम्ही आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही घाबरत नाही. अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे तुम्ही कारवाई कराल, काही हरकत नाही. पण अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये, अध्यक्ष महोदय, या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं की विरोधी पक्ष नेत्यावर अशा प्रकारे अध्यक्ष महोदय या ठिकाणी कारवाई. आणि म्हणून सरकारला जर वाटत असेल की दरेकरांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकाल, तुम्ही दाबू शकणार नाही. आमचा आवाज बुलंद राहील, आम्ही विषय मांडू. आणि अध्यक्ष महोदय, आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणचे मजूर संस्थेचे अध्यक्ष कोण कोण आहे याची यादी पण देणार आहोत. आणि मग बघू कोणाकोणावर हे सरकार या ठिकाणी अध्यक्ष महोदय एफआयआर दाखल करते, अन्यथा या सरकारच्या विरुद्ध आणि त्या सगळ्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये आम्ही जाऊ. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, चुकीचं होत आहे, हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली पाहिजे, आमचा अधिकार आहे, सरकारने आम्हाला माहिती द्यावी, या संदर्भात आपण निर्देशित करावं. अध्यक्ष महोदय, मी विषय मांडलेला आहे, त्या विषयावर आपण सरकारला निर्देश तर द्या, निर्देश तरी दिले पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, सरकारला निर्देश तर द्या, सरकारला निर्देश दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात सरकारला निर्देश दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय.